नमस्कार तर शेतकरी मित्रांना अत्यंत महत्त्वाची बातमी तर सध्या जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे आणि अधूनमधून जे आहे पावसाच्या हलक्या सरी सुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र अजून सुद्धा जे आहे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी मित्र आहे. सध्या जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये जे आता ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर बघितलं तर मान्सूनचा पाऊस जो असतो तो जुलै ऑगस्टच्या दरम्यान त्याचप्रमाणे 15 सप्टेंबरपर्यंत जोमाने पडत असतो. मात्र आता जवळपास ऑगस्ट संपत आलेला आहे मात्र पाऊस जे आपल्याला पाहायला मिळत नाही. आता पाऊस कधी पाहायला मिळणार त्याचप्रमाणे जे राज्यातील वातावरण कसे असणार हे बघूयात. सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे आता जालना त्याचप्रमाणे वाशिम त्याचप्रमाणे बघितलं तर परभणी नागपूर भंडारा गोंदिया या भागात पावसाची शक्यता आहे. त्या भागातसुद्धा भाग बदलत पाऊस पडणार आहे. नांदेडमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये सुद्धा थोडा पाऊस पडू शकतो. बाकीच्या भागात जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो परिस्थिती अशी आहे की त्या भागात जे आहे सध्याची स्थिती अशी आहे की फक्त ढगाळ परिस्थिती आहे. आणि राज्यात जर बघितलं तर वातावरणामध्ये जे मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी सॅटेलाईट इमेज बघा तुम्ही. सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण बघूयात काय स्थिती आहे. सध्या जर बघितलं तर जे आहे फक्त आपल्याला विदर्भातील काही भागात जे आपल्याला या ठिकाणी लाईटनिंग आणि थोड्याफार प्रमाणात जे आहे एक पावसाचे ढग दिसत आहे. मात्र बाकीच्या जर भागात बघितलं तर अजूनसुद्धा जे आहे म्हणाव तसा तुफानी पाऊस झालेला नाही. जवळपास दुष्काळासारखाच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. आणि राज्यात जर स्थिती बघितली तर जे आहे जुलै ऑगस्ट त्याचप्रमाणे जूनच्यासुद्धा काही भागात जे आहे पाऊस पडलेला नाही. चांगला पाऊस जे आहे चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी मित्र सध्या आहेत. स्थिती जर बघितली तर विविध भागामध्ये जे आपल्याला अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहे. मात्र सलग पट्ट्यात जो पाऊस आपण म्हणतो तसा पाऊस अजूनसुद्धा पाहायला मिळत नाही. एकंदरीत जर बघितलं तर मध्य प्रदेश आणि इकडं जर बघितलं तर उत्तराखंड या भागात तुफानी अतिवृष्टीची शक्यता आहे. मात्र दक्षिण भारतात पावसाची स्थिती थोडी कमी बनताना दिसत आहे. आता या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही सॅटेलाईट इमेजद्वारे या भागात जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता कमी पाहायला मिळत आहे. आता काही काही भागात जे आहे शावर टाईप पाऊस पडत आहे हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. मात्र एक सलग पट्ट्यातला जो आपण पाऊस म्हणतो तो पाऊस अजून पडताना दिसत नाही. राज्यातील वातावरण जे असेच आपल्याला पाहायला मिळत आहे. जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत मात्र शेतकरी बांधव सध्या या ठिकाणी आहेत. स्थिती जर बघितली तर जी आता ही स्थिती बदलेल काय तर राज्यात जर असं सांगितलं जात आहे की मोठ्या तज्ज्ञांनुसार असं सांगितलं जात आहे की 20 तारखेनंतर जे आहे राज्यात पाऊस पडेल. मात्र अजूनसुद्धा जर एकंदरीत ढगांकडे बघितलं तर पावसाची ढग तरी सध्या हे वाटत नाही. आता जर बघितलं तर पुढचे काही दिवस जे आहे पावसाची स्थिती कशी राहिली आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल. शेतकरी मित्रांनो फक्त हे जे आपण माहिती दिलेली आहे कोणत्या भागात काय पाऊस पडेल कसा पाऊस पडत आहे आणि कोणत्या भागात किती पाऊस झाला आपण प्रिडिक्ट केलेलं नाही की कोणत्या भागात पाऊस पडेल की काय. मात्र सध्या जी स्थिती आहे मित्रांनो यामध्ये जे आहे हवामान खात्याने तंतोतंत माहिती देणं गरजेचं आहे. कारण सध्या जर बघितलं तर जे आहे खूपच मोठ्या प्रमाणात जे पाऊस कमी आहे. यावर्षी 12 ठिकाणी दुष्काळासारखा सावट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र जे आहे चांगला पाऊस पडणं गरजेचं आहे अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. चांगला पाऊस पडला तर जय शेतकरी मित्रांना चांगला दिवस आले असे म्हणता येईल.